देशाच्या निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने महत्त्वाची खबरदारी घेतलेली आहेत आणि आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि प्रतोद आहेत भरत शेठ गोगले, त्यांच्याकडेसुद्धा खूप महत्त्वाची जबाबदारी दिली आहेत. मुख्यमंत्र्यांचे जवळचे आहेत. सर, मुख्यमंत्री काल आलेले, काय सूचना दिलेत आमदारांना? सूचना दिलेल्या त्यांनी बघायला आलेच, किती मेंबर आलेत, काय आलेत, व्यवस्था व्यवस्थित झाले का नाही, ह्यासाठी आले होते. रात्री जे दिल्लीवरून आले पुरस्कार स्वीकारून ते डायरेक्ट इकडे. खरं तर मुख्यमंत्र्यांना भाजप सृष्टीकडून अभय देण्यात आलेलं आहे. खरं त्यांच्याकडे भविष्याच्या सगळ्या निवडणुकीत जबाबदारी विधानसभेत देण्याची चर्चा सध्या सुरू आहे. चांगली बाब आहे, जो काम करेल त्याचं वाहवा केली जाते आणि त्याप्रमाणे साहेब स्वतः काम करत आहेत. कुठेही हयगय नाही, कुठेही कसूर नाही आहे. जी जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पाडू. पण या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाविकास आघाडीसुद्धा सज्ज झालेले आहेत आणि मिलिंद नार्वेकरसुद्धा उभे आहेत. घोडेबाजार त्यांच्याकडनं होण्याची शक्यता, आम्हाला आमचा कोठा पूर्ण आहे तिन्ही पक्षांचा, त्यामुळे आम्हाला घोडेबाजार करायची काही आवश्यकता नाही आहे. परंतु घोडेबाजार करायला लागला तर त्या महाविकास आघाडीला करावा लागेल. सर्वाधिक जो फटका आहे तो महायुतीला बसू शकतो, कारण जे नाराज आमदार आहेत, भविष्य महाविकास आघाडीची सहानुभूतीची लाट आहे, त्यामुळे जे शिवसेनेचं असेल किंवा राष्ट्रवादीचे ते भविष्यामध्ये तिकडे महाविकास आघाडीकडे जाण्याचा चिन्ह दिसत आहेत, त्याचा फटका कुठं तर विधान परिषदेला बसेल असं आलो तसं काय नाही आहे. चुकीचं आहे ते कळलं आपल्याला. आजचा दिवस तर मध्ये आहे, उद्या दूध का दूध पाणी का पाणी होईल, कोणाला सहानुभूती आणि काय, त्यासाठी उद्या आमची तयारी सगळं पूर्ण झाली. विस्तार वगैरे काय विधान परिषद निवडणुकीनंतर विस्ताराचा काय निरोप आला तर पहिलं तुला सांगा. ओके, हे होते भरत शेठ गोगले यांनी सांगितलं. सर्व शिवसेनेची खबरदारी घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय. कॅमेरामन ज्ञानेश वाडेसह विकास मन लोकशाही मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.